नमस्कार, मी पूजा एमकेन मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील विशेष घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये काल संध्याकाळी जेव्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आयुष घोषवर हल्ला झाला असून या हल्ल्यामध्ये आयुषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अज्ञातांनी हॉस्टेलमध्ये जाऊन आयुषवर हल्ला केल्याची माहिती मिळते. तसेच जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा हिंसाचार केला असल्याचा दावा केलाय. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त होतोय. जेएनयूचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर भ्याड आणि नियोजित हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड आणि हिंसाचाराच्या कृत्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. हिंसेचा वापर करून लोकशाही मूल्य आणि विचार दाबण्याचा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही, असं ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, अलका लांबा यांनी या विरोधामध्ये ट्विट करून निषेध नोंदवलाय. जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये देशभरातील विद्यार्थी संघटना मध्यरात्रीपासून रस्त्यावर उतरल्या असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश दिलेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या हल्ल्याबाबत विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांच्याकडून तातडीचा अहवाल मागवलाय. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरामध्ये सुरू असलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. या तिघांनी कायद्यावरून जनतेची दिशाभूल करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांच्यावर केलाय. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशाच्या विविध भागांसह मुंबई आणि पुण्यामध्ये उमटू लागलेत. हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथे विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला. यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलीद सुद्धा सहभागी झाला होता. तसेच मुंबईमध्ये IIT विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा निषेध नोंदवलाय. तर पुण्यात FTII विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आता आपला संताप व्यक्त केलाय. जेएनयू हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून यात स्वरा भास्कर हिने या हल्ल्याचा आरोप ABBP केला असून स्वराने ट्विटमध्ये अर्जंट अपील, सगळे दिल्लीकर या JNU परिसराच्या मुख्य दरवाजा बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित राहा जेणेकरून सरकार आणि दिल्ली पोलिसांवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढवला जाऊ शकतो असं म्हटलं. यासोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करून झालेल्या प्रकाराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये गौतम गंभीर, जावेद जाफरी, विशाल ददलानी यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेनेला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खराब हवामानामुळे घुसखोरी होण्याची शक्यता आहे. यामुळे बालाकोट भागामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली. बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. यात खराब हवामानाचा फायदा घुसखोर घेऊ शकतात, त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटप अखेर जाहीर झाले, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधील बड्या नेत्यांमध्ये खातेवाटपाच्या मुद्द्यावरून अस्वस्थता असल्याचं बोललं जातंय. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देताना अमीन पटेल यांना डावलण्यात आलं असून काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देताना उत्तर भारतीय आणि सुन्नी समाजाचा आहे हा निकष लावण्यात आल्यामुळे अमीन पटेल यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याचं समजतंय. धर्मनिरपेक्षतेचे रात्रंदिवस धडे देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने असा निकष लावल्यामुळे विचारधारेपाई या पक्षात सक्रिय झालेले अनेक नवे तरुण संभ्रमात पडले आहेत. राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती आणि पक्षाच्या वाटचालीचा विचार करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाच्या झेंड्यामध्ये बदल करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येते. मनसे आपल्या झेंड्याचा रंग बदलणार असून आता भगव्या रंगाचा झेंडा होणार असल्याचं बातम्या समोर येत आहे. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिल्पकार ठरलेत. आगामी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये बिगर भाजप दलाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार हे शरद पवार असावेत अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजून 2 वर्ष अवकाश असताना आतापासूनच संजय राऊत यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान केल्यानंतर आता देशाच्या सर्वात मुख्य पदावर शरद पवार यांना बसवणं हे संजय राऊतांचं पुढील महत्वाचं मिशन असल्याची चर्चा सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सकाळी दाट धुक्याची चादर पसरते. सतत पडणाऱ्या धुक्यामुळे शेतातील तूर हरभरा पिकापाठोपाठ फळबागांना वातावरण बदलाचा मोठा फटका बसतो. जिल्ह्यातील पपईच्या बागा धुक्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. जिल्ह्यातील पपई बागांवर धुक्यामुळे व्हायरस रोगाची लागण झाली, त्यामुळे झाडाला आलेली पपई आपोआप गळून पडते, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. बगदादमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील तनाव प्रचंड वाढलेला आहे. तेथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे इराणने देखील अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. या सर्व परिस्थितीचा परिणाम केवळ या दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर याची थेट झळ भारताला बसतीये. भारतामध्ये इंधन आणि सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेअर बाजारावर याचा परिणाम होतोय. दिल्लीत गेल्या 5 वर्षांमध्ये 1294 अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. दिल्लीमध्ये मुलींच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर याचिका दाखल करण्यात आली असून या आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने ठोस धोरणे राबवण्याची मागणी यात करण्यात आली आहे. बोटीवरून सेल्फी काढताना तोल गेल्यामुळे समुद्रात बुडून मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना दांडी समुद्रात घडली आहे. अंसारी दाम्पत्य रविवारी दांडी येथील समुद्र किनारी पर्यटनास पॅरासिलिंग करताना चालकाने गती वाढवल्यामुळे बोटीवर सेल्फी काढत असलेल्या अझर यांचा तोल गेला आणि बोटीवर आपटून ते समुद्रात पडले. पर्यटन व्यावसायिकांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी अमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये भीषण आग लागली. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत 18 लोकांना आणि जवळपास 5 कोटी प्राण्यांना आपला जीव गमवावा लागलाय. आतापर्यंत 200+ घरांचं नुकसान झालंय. काही लोक आगीच्या वेढत अडकले आहेत. ही आग विझवण्यासाठी 74,000 कर्मचारी काम करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चक्कर नागाशी गप्पा मारताना दिसते. या व्हिडिओमधील ही व्यक्ती मद्यधुंद नशेत असल्याची शक्यता वर्तवली जाते. या व्हिडिओमध्ये असणारी ही व्यक्ती नागाच्या वाटेत जाते आणि चक्क त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करते. राजस्थान मधील दौसा येथील ही घटना असल्याचं समोर येते. नागाचा रस्ता अडवून खेळ करणाऱ्या व्यक्तींचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2020 वर्षातील नवीन आव्हानासाठी सज्ज झालाय. सध्या भारतीय खेळाडू आपल्या फिटनेसवर अधिक भर देताना आपल्याला पाहायला मिळतात. याच वेळी ऋषभ पंतने भारतीय संघाच्या फिटनेस ट्रेनर सोबतचा सराव करत असताना आपला व्हिडिओ शेअर केलाय. भारत विरुद्ध श्रीलंका T20 सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला असून दोन्ही संघादरम्यान होणाऱ्या 3 सामन्यांच्या मालिकेतला कालचा पहिला सामना होता. गुवाहाटीतील पारसपरा मैदानामध्ये हा सामना रंगणार होता. सामन्याआधी नाणेफेक वेळेत झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, मात्र नंतर पाऊस सुरू झाल्यामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. कधीही हार मानू नका आणि अडचणींना तुमच्यावर स्वार होऊ देऊ नका. जे कठोर मेहनत घेतात देव त्यांचीच मदत करतो, असं एक ना अनेक उत्तम विचार जगाला देणाऱ्या माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची यशोगाथा आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे ते थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एनकेएन मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं.